मला एक गोष्ट सांगा, तुम्ही खरेदी केलीत की पैसे कसे देता? कॅश, कार्ड की UPI? भाजीवाल्यांपासून ते मॉलपर्यंत हल्ली कुठलंही पेमेंट QR कोड स्कॅन करून देता येतं. आपला फोन वापरून थेट आपण आपल्या बँक अकाउंटमधून पैसे खर्च करू शकतो. पण आपल्याकडे नसलेले पैसे खर्च करायचे असले तर, म्हणजे क्रेडिट कार्डवरचे पैसे तुम्ही UPI-मधून खर्च करू शकलात तर, रिझर्व्ह बँकेने तशी घोषणा केली आहे. त्यामुळे काय साध्य होणार आहे? यातनं तुमचा फायदा होणार आहे की बँका आणि पेटीएम, गुगल पे यासारख्या कंपन्यांचा? पाहणार आहोत आजची सोपी गोष्ट. नोटाबंदीनंतर आणि कोविडच्या काळात डिजिटल पेमेंट्सना जबरदस्त बूस्ट मिळाला. लहानसहान ठिकाणी कार्ड पेमेंटपेक्षा लोक UPI पेमेंट्स वापरायला लागलेत, कारण खिशात पाकिट असो किंवा नसो फोन नक्की असतो. सुरुवातीला ही सुविधा फक्त रुपे कार्डवर उपलब्ध असणार आहे. आता रुपे कार्ड म्हणजे काय? एक काम करा, तुमच्या पाकिटातलं किंवा पर्समधलं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड काढून बघा. त्यावर व्हिजा किंवा मास्टर कार्ड किंवा रुपे असं लिहिलेलं असेल एका कोपऱ्यात. पहिल्या दोन या जागतिक आणि खाजगी कंपन्या आहेत. पण भारत सरकारच्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI रुपे कार्ड हे प्रॉडक्ट काढलं. हे देखील इतर कार्डांप्रमाणे जागतिक बाजारपेठेत चालणारं एक कार्ड व्हावं अशी भारत सरकारची अपेक्षा आहे. सुरुवातीला UPI लिंक करण्याची सुविधा फक्त रुपे क्रेडिट कार्डांवरच उपलब्ध असेल. आत्ताच्या घडीला रुपे कार्ड्सचं बाजारपेठेतलं प्रमाण तसं लहान आहे, पण हे भारत सरकारच्या कंपनीचं उत्पादन आहे, त्यामुळे त्याच्यापासून सुरुवात करणं RBI जास्त सोपं जाईल आणि यामुळे या कार्ड्सनासुद्धा चालना मिळेल असा जाणकारांचा कयास आहे. पुढे जाऊन इतर कार्डसाठीसुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते असाही त्यांचा अंदाज आहे. UPI-बद्दल एक विचार तुमच्या मनात नक्की येऊन गेला असेल, तो म्हणजे ही ॲप्स आल्यापासून आपला खर्च वाढला आहे. वाटतं की नाही असं? म्हणजे खिशात पैसे नाहीत असं होतच नाही ना. काढला फोन, केलं पेमेंट. स्वतःच्या खर्च करण्याच्या सवयींवर आपलं किती नियंत्रण असतं हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण याचा मोठ्या पातळीवर जाऊन आपण विचार करून पाहूया. सरकार म्हणा, केंद्रीय बँका म्हणा किंवा बाजारपेठ म्हणा, लोकांनी अधिकाधिक खर्च करावा यासाठी हे सगळे का प्रयत्न करत असतात? वेलिंकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर चंद्रहास देशपांडे म्हणतात, प्रलोभन किंवा इन्सेंटिव्ह हा अर्थशास्त्राचा पायाच आहे. लोकांनी खर्च करावा आणि अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी असे प्रयत्न होतच असतात. सध्या RBI भर हा स्पष्टपणे महागाई नियंत्रणात आणण्यावर आहे. GDP वृद्धीची काही अंशी जबाबदारी सरकारवर आहेच. कोविडच्या फटक्यानंतर आत्ता कुठे अर्थव्यवस्था 2020 पातळीवर यायला लागली आहे. मागणी आणि पुरवठ्याचं चक्र फिरतं ठेवण्यासाठी लोकांना खर्च करण्यासाठी प्रवृत्त करणं गरजेचं असतं. तुम्ही जेव्हा UPI-मधून पेमेंट करता तेव्हा तुम्हाला त्यावर चार्जेस पडतात का? नाही. पण तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्डवर व्यवहार करता तेव्हा मात्र तुम्हाला फी द्यावी लागते. आता या दोन गोष्टी लिंक केल्यानंतर काय बदलेल? December 2019 रिझर्व्ह बँकेने UPI व्यवहारांवरचे चार्जेस शून्य केले. यांना मर्चंट डिस्काउंट रेट किंवा MDR असं म्हणतात. म्हणजे तुम्ही ग्राहकांनी UPI-मधून 100 रुपये खर्च केले तर त्यावर बँक किंवा ते पेमेंट ॲप तुमच्याकडनं कुठलीही फी घेऊ शकत नाही. ही फी, हे चार्जेस घेऊ द्यावे अशी मागणी सातत्याने केली गेली आहे, पण रिझर्व्ह बँकेने ही मागणी अजूनही स्वीकारलेली नाही आहे. तुम्ही क्रेडिट कार्डचे पैसे UPI-मधून खर्च करताना त्यावर तुम्हाला किंवा दुकानदाराला किती चार्ज पडेल याबद्दल आत्ता RBI स्पष्टता दिलेली नाही आहे. याबद्दल RBI काय निर्णय घेईल यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. गोल्डमन सॅक्स इक्विटी रिसर्चने आपल्या अहवालात या सगळ्याबद्दल म्हटलं आहे की या निर्णयामुळे बाजारपेठेतला क्रेडिट कार्ड्सचा प्रसार आणि डिजिटल पेमेंट्सची व्याप्ती या दोन्ही गोष्टी वाढतील. ते पुढे म्हणतात, ग्राहकांना UPI पेमेंट करताना क्रेडिट कार्डचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ते याचा स्वीकार करतील, पण छोटे दुकानदार अशा प्रकारचे MDR देण्याची शक्यता कमी आहे. सिटी वेलॉसिटी रिसर्चने आपल्या अहवालात म्हटलं आहे की जर व्यवसायांनी याला चांगला प्रतिसाद दिला तर क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकांना याचा फायदा होऊ शकतो, कारण व्यवहारांचं प्रमाण वाढेल. ग्राहकांसाठी यात UPI सुलभता आणि क्रेडिट कार्डवर मिळणारे रिवॉर्ड्स आणि पैसे चुकते करण्यासाठी मिळणारा वेळ असा दुहेरी फायदा असू शकतो. भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेचा हा एक भाग असल्याचं सरकारकडनं म्हटलं जात आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला ही सोपी गोष्ट किती सोपी वाटली आणि तुम्ही याबद्दल किती उत्साही आहात आम्हाला कमेंट्समधनं नक्की सांगा. धन्यवाद.